बुआ बरा काय काय बोलला. आमच्या दोघांचं लग्न म्हणे एका मुहूर्तावर झालंय. होय खरा बुवाच मुहूर्त एकच अक्षय तृतीया, पण गॅप आता असेल 2 वर्षाच. आता मी बुवावर मनापासून प्रेम करते, पण ह्या गजा बाहेर ना वाईस बोरा दिसला तर याच्या मनात काळ आहे. त्या मी काय करू, माझा प्रेम निस्वार्थ बुवा. पण बुवा काय म्हणता, या माझ्या भावाचा प्रेम असा खरा. ह्या चालला फुगत आणि आमचे भाऊजी चालले भारी होय. बुवान माझ्यासाठी नवरो मुलगो बघितलाय आणि माझ्या वाटी होत्यो काय चतुर आणि पराक्रमी होय. आता लेचो पेचो करून कसं घालते लोक, म्हणून त्याला सांगितले बघशील तर चांगलंच बघ. हे भोका मांडणार बघितलं गेला आम्ही ओढी फिराक खरा बुवाचा. तो पिळवाटून बघित होतो पण त्याच्यात काय चाललं नाही. आता लाकडा गेली फायबर गेला. त्याला म्हटला बाबा उद्या पिळवाटू नको मम्मी परता पर्यंत घरात आणि झोप मी माझं फक्त घ्यायचं. पण ह्याचा नवीन नवीन लग्न झाला आणि नवीन लग्न होऊ दे नाही तर किती वर्ष होऊ दे. नवऱ्याने सांगल्यान चल वाईस फिराक जावे आणि बायकांना बरा वाटत मनमे लड्डू फुटा. एका भाऊजीने सांगल्याने चल जाऊन घेणार तरी भिराने होया. ह्या खुश अगदी नट्टापट्टा केले आणि बाहेर पडला. तुझ्यापेक्षा माझी लाडकी आहे का भाऊजी, बायकोपेक्षा मी उणी बरी म्हणजे भाऊजी माझे भावासारखे आहेत. पण नट्टापट्टा मोहन केलाय आणि विराट बाहेर पडला. सगळं गाव भाऊजीने फिरवून हल्ल्याने आणि शेवटी हेल्यानी घर स्मशान हात बुवान आंग काढल्या. हो फिरवून फिरवून फिरवत फिरवत मागे आणला तापण म्हणत स्मशानात. हय कित्या खाल्ला मला भीती वाटता. भाऊजी म्हणतात अगो हय येऊसाठी लोक करतच. मी तुला तिथे कधी सांगितलं पण आता बघा स्मशान भूमीत सुद्धा भिंती घातल्यानी पडा जाऊ नको. कमी होईल काही होऊ शकता. किशोर चिपकर यांच्याकडून हिंद हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती गाणं येण्यासाठी 100 रुपयाचं बहुमोल असं पारितोषिक आलेलं आहे. आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खरंच छत्रपती शिवाजी महाराजांनंतर या पृथ्वीवरती प्रती शिवाजी अवतरले ते म्हणजे हिंद हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. ज्यांनी कधीही सत्तेची हाव केली नाही कधी पाहिलात त्यांना अजिबात नाही कोणता पद. पण भले भले नेते त्यांच्या पायाशी झुकले अशी त्यांची ख्याती. त्यांच्यासाठी मी एवढंच म्हणे सत्ता हाती नसताना दिल्ली पर्यंत दबदबा होता. काय त्यांचं ते वक्तव्य त्यांच्या शब्दांना आधार होती. आज बरीच वर्ष लोटली तरी सुद्धा जनमानसाच्या मनामध्ये अजून सुद्धा ते जिवंत आहेत आणि निरंतर राहणार आहेत. म्हणून म्हणते सत्ता हाती नसताना दिल्ली पर्यंत दबदबा होता. पाण्यालाही पेटवणारा वक्तृत्वाचा तो धबधबा होता. डोळ्यांमधून वाहणाऱ्या अश्रूंना आजही मुभा आहे. डोळ्यांमधून वाहणाऱ्या अश्रूंना आजही मुभा आहे. कारण साहेब फक्त तुमच्या आणि तुमच्यामुळे आज हा मराठी माणूस उभा आहे. आज हा मराठी माणूस उभा आहे. आजकाल आचारसंहिता लागली काय मी काय बोलत नाही गो, पण घडे घडे काय काय घडतात याचा काही नियम नाही. आज ज्याचं त्याच्या पाशी. पण ही मूर्ती वेगळीच होती. खरंच त्यांच्यासाठी 2 शब्द गाण्याची मला संधी मिळते. गाते आ
थोडक्यात पण मी तर म्हणेन
लहान मुली होत्या, त्याला जी शिक्षा मिळायची ती त्याला मिळाली. परमेश्वर सगळ्याचा न्यायनिवाडा करत असतो, पण मी म्हणे बुवा काय म्हणाली, आपण पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करतो, टाळी एका हाताने वाजत नाही. जर पुरुषांकडे पाहायला गेलं तर बघा एवढे या ठिकाणी घिरगेले, प्रत्येकाकडे अंगभर कपडे. बुवा सातबाराचं उतार मारते ना, यांना लिहिता वाटता तयार करता. मी स्त्री आहे. आजकालच्या युवा मुली जर बघायला गेल्या, पहिला चांगली पॅन्ट जर घेऊन गेलास तर 500 रुपये येत, पण फाटकी घेऊन गेलास तर 1000 रुपयाची नोट काढू होईल. भोका पडलेल्या पॅन्ट घेऊन गाडी मांडीला आपण काय करतो, स्वतःच आपण समोरच्याला आलिंगन देत असतो. या कुवाला काय सांगत होता, पोरी काली घालती समोरच्या चांगल्या नजरेन बघायचं. तो काय डोळ्यात पट्टी बांधून येतलो नाही येतलो, काय घालते मध्ये उद्या अशोक पण नसते म्हणून चालत नाही झाल्या. आपली भारत माता ही विविध रंगांनी नटलेली आहे. तिने हिरवा शालू मागवलेला आहे, नऊवारी साडी कपाळावर पस्तशीत अशी आपली संस्कृती. पण आज सगळा चित्रच बदलला. पुरुषांकडे बघितलं तर त्यांचा किती कपडो देशांना एवढं कमीच असतं, आमकाच कपडो पडतं असो. पण मी म्हणे आपणच आईने, प्रत्येक मुलीच्या आईने तिला वळण लावणं गरजेचं आहे, तिच्यावर चांगले संस्कार करणं गरजेचं आहे. आपली भारतीय संस्कृती काय सांगते हे तिला समजावून सांगणं गरजेचं. आता आयन जीन्स पॅन्ट घालून जर बाजारात जातात तर लेन हाफ घालते लीन्स, त्याला काय करणार. आता मुस्लिम बांधवांचं जर बघायला गेलं तर खरोखर मला अभिमान वाटतो. किती सुंदर आणि देखण्या त्या स्त्रिया असतात, मुली असतात. कॉलेजला जाऊ दे भले उमऱ्याच्या बाहेर येईल की आपलं बुरखो असतात, कधीच आपली आपला धर्म ते मोडत नाही की काय होते. पण आमचा सवय प्रदर्शन मांडूची असो. बुवा काय म्हणाला, हल्ली गाव वाल्यांच्या पण पोरी देत नाही. मुंबई वालो दिव्यात म्हणता काय, पाणी भरला तरी चालत रूम मध्ये, पण तो होय बाथरूम साफ केला तरी चालत, पण मुंबई वालच होय. खरं सांगायला गेलं तर गावची लग्न काही वेगळीच असतात ना. युवा त्या हॉलच्या लग्नात घरातल्या लग्नाची सर येणार आहे भारी. हॉलवर काय पाहुण्यासारखा गेला, खुर्चर बसला, अक्षरं लागली गेला गेला. पण घरात जे आपली लग्न होतं 4 दिवस अगदी मजा एन्जॉय धमाल, ती मजा आता राहिलेली नाही. काम लागता जवान कोण करतला, घर मी कोण बघतला, म्हणून हॉल केला विषय संपलो. पण खरोखरच एक मनोरंजनाचा भाग म्हणून सांगते, आपल्या घरी जी लग्न होतात अगदी अप्रतिम. पहिला घर काय करतले, मुहूर्ताचा भात भरडतले, आणि भात भरडताना म्हातारे बायका एकीकडे आणि आजची तरुण मुली एकीकडे धावतल्यो, आणि काय होयो म्हणतल्यो नाही का. जुनी माणसावर ती काय म्हणतली बघा, निर्मळ गंगेचा पाणी आना गो खळशानी. पोरी काय सांगतली, आजी असा नाही माया आता कलियुग गेलेला. निर्मळ गंगेचा पाणी, निर्मळ गंगेचा पाणी आना गो डरमानी. ड्रमानी आणला की पटकन भरतला, कळशन किती भरत लवशाल. मग संध्याकाळी काय हळद मजाच मजा, मित्राची हळद असली तर बघूच नको, सगळी सोय असता. हा
खाना पीना सगळा डांस बीन सगळा असतो. ता झालं की दुसऱ्या दिवशी नवनवशी बसलो की गेलो स्टेजवर, म्हणजे घरातल्या घरगुती लग्नाचं झालं. मग मंगल अष्टका सुरू होते, बुवाचा पळत लगीन लावते, मी नव्हते ना लग्नात तुझ्या. Thank you.
कशासाठी जर भक्त पुंडलिकाने काय केलं आई वडिलांना
म्हणून करायला मागत नाहीये. बघा, वृद्धाश्रम म्हणले त्यांची संख्या वाढलीये, पण जे आपण आपल्या आई वडिलांच्या साठी करतो तेच आपल्या नशिबात सुद्धा लिहिलेलं आहे, एवढं मात्र विसरू नका. म्हणून आई वडिलांना जपा, त्यांची सेवा करा म्हणून काय म्हणते ऐका. तर या कलियुगामध्ये बघा, आजकालची मुलं ही जाहिरातींना बळी पडतात. जाहिरात बघितली की तसं ते सुद्धा करायला पाहतात. खरोखरच आजकालच्या मुलांना वाटत कि बाप जेव्हा जळतो तेव्हा तो मरतो, पण असं नाहीये. बाप नावाचा सूर्य जोपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये आहे तोपर्यंत आपल्या घराकडे वागण्या नजरेने पाहण्याची कोणाची हिम्मत होत नाही. पण याच बापाची मान जेव्हा आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या वाईट कृत्यामुळे समाजामध्ये खाली जाते तेव्हा हा बाप दिवस रात्र जळत असतो. आईचा मोल आपण लावू शकत नाही आणि बाबाने केलेले त्याग आपण कधीच मोजू शकत नाही म्हणून काय म्हणते ऐका. जाओ
म्हणून काय म्हणते का, खरोखर मानव जन्म पुन्हा मिळणे नाही, या देहाचा भरोसा नाही, कधी काय होईल काही सांगता येत नाही. बघा आपण व्यसन करतो, बिडी, तंबाखू, दारू, गोवा, गुटखा ही व्यसन करून हा देह आपण स्वतःच्याच हाताने नाश करतोय हे लक्षात ठेवा. व्यसन करावं, व्यसन जडावं, पण ते कलेचं असावं. हे व्यसन नको जे आपलंच आयुष्य संपवून टाकेल. बघा आम्ही कोणाला देत नाही जो तो आपल्या पैशाने व्यसन करत असतो, पण सल्ला मात्र आम्ही देऊ शकतो, कारण हा देह पुन्हा मिळणे नाही. 84 लक्ष योनी फिरून आपल्याला हा देह प्राप्त होतो, त्याचं सार्थक केलं पाहिजे. मला आता दारू बघायला गेलं तर हे पेय देवानिकांच्या काळापासून आहे. देवांच्या काळात मदिरा होती, आता त्याची दारू झाली. ती जंगलात कडाई ठेवलेली मोठी मोठी कडाई ठेवलेली दारू बनवत होती. मदिराची दारू कशी झाली तर माहित आहे. मोठी कडाई जंगलात ठेवलेली आणि दारू पेय तयार करताना वरण पोपट उडत जायत होते. मोठी कडाई आणि वाप जोर जोरात येत होती, तो पोपट हुलाप करून त्या कडाईत पडले. त्याला ढवळून काढल्याने बाहेर काढून नाही. नंतर जंगलात ही क्रिया चालू होती, अचानक वाघ लोक डायरेक्ट कडाईतच उडी मारली. वाघाक पण ढवळून काढल्याने आम्ही त्याला बाहेर कसं काढणार एवढ्या मोठ्या कडाईत ना. म्हणून त्याला पण सरसकट ढवळायला नाही, थोड्या वेळा डुकरिलो डुकरिलो तो पण कडाईत. याचा पण ढवळायला नाही, अशी दारू तयार केल्याने. म्हणून काय विषय होता माहिती आहे, एक पॅक मारल्याने की पोपटा हरकी बोलतो, दुसरी मारल्याने की वाघा गड्डर काय पडतले आणि तिसरी मारल्याने की डुकराचा डोळख. पण बघा दारू पिण्याचे 3 फायदे सुद्धा आहेत हा, असंच नाही एका हाताने नाण्या 2 बाजू असत. 3 फायदे घ्यायचे. एक म्हणजे त्याचे काळ्याचे पांढरे कधी होतात त्याचा त्यांना कळत नाही. 7:45 रोजच असतं ना त्यांचं सांगते. आता फॅशन म्हणून पण पितो तसो ना हो. आम्ही घरी जावेळ्या थेट शेतात उसाच्या बुलेट वर स्कूटी नेली तर पंक्चर होते, कारण ह्या कालावर ना अस. कारण दारू पाई घरातला सगळ्या हातात नसल्यामुळे आधीच विकून तो मोकळं झालेलो असत. चोरी पण चोरतो ना काय. आणि तिसरं म्हणजे त्याच्या माने कधी कुठं लागत नाही. दोघे जण मला करणं फिरत, कारण तो स्वतःच रस्त्याने जिम खेळत जाईल असतो. हाकडनं तकडे तकडनं हाकडे कुत्र्याक वाटतं माझ्याच मान्यावर पडता आम्ही काय. म्हणून कुत्रा आपणच वाट काढून जाता. पण खरंच व्यसन करा, ते कलेचं करा, त्याच्यात तुमचं नाव राहील. ही व्यसनं नको जी आपलं जीव घेतील. म्हणून काय म्हणते का, 2020 चा सामना रंगला आला या जोरावर. Thank you.
ईश्वरी की दुसर बरबर जाए मुलीं दुसर बाय बाय आजकाल आधी तेका बक्षीस दिला तेका हो दे तरी गाना शिंदेन वरना तापुआ सांगर मुरले नीता सांगराचं उतार महाराजपासनं हा आणि लोक राजा सुधीर कलिंगन यांच्यावर भुवा एक जबरदस्त गाणं गातात त्या बक्षीस तुझ्यासाठी म्हणजे आम्ही आम्ही तुझ्यासाठी हा गाणं म्हणतोय म्हणतस तू तू आताच कसा मी म्हणू म्हणा तुझी गला तू सादर कर बक्षीस घेऊन जा पण तुझ्यासाठी हुआ बारीक त्याच्यामुळे नाही माझी कातच तशी पहिल्यापासून आता मला रात्री जरा जॉगिंग करीत जा बरा नव्हे अति
आता गाणं ठीक आहे ठीक आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी